महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा पहिला बळी गेलाय. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला. यामुळे भारतातील कोरोनाच्या बळींचा आकडा 3 पोहोचलाय. मुंबईत मृत्यू झालेला 64 व्यक्ती घाटकोपरमध्ये राहत होती. मुंबई दुबईतून परतल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. यामुळे त्यांना कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं. मात्र आज सकाळी त्यांचा मृत्यू झालाय. भारतात कोरोनाच्या पहिल्या मृत्यूची नोंद कर्नाटकात झाली होती. कर्नाटकमध्ये 79 व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर राजधानी दिल्लीत दुसऱ्या मृत्यूची नोंद झाली. गेल्या आठवड्यात दिल्लीमधील राम मनोहर लोहिया रुग्णालयात 68 महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर आता महाराष्ट्रात पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. एक पेशंट ते 5 दुबईहून आणला एक पेशंट होता. ते 7 त्यांना कोणत्याही प्रकारचे लक्षणं न होते. 7 तर मुंबई येथे एक खाजगी रुग्णालयात ते भरती झाले. भरती होताना त्यांना जो त्रास सांगितला होता ते कफ कोल्डचा त्रास त्यांनी सांगितला. त्यांनी हे सांगितला ना होता की ते दुबईहून परत आलेले आहे. म्हणून डॉक्टरांनी ते COVID-19 संशय आलेला नाही असा ते ट्रीटिंग डॉक्टरांचं म्हणणं आहे. ते 5 त्या हॉस्पिटलमध्ये होते. 13 जेव्हा डॉक्टरांनी संशय आला की हे COVID-19 पेशंट असू शकतो मग त्यांनी तो सॅम्पल आमच्याकडे कस्तुरबा येथे पाठवला. ते सॅम्पल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी त्या खाजगी अस्पतालनी त्यांना आम्हाला कस्तुरबाकडे ट्रान्सफर केला. आम्ही त्यांना सर्व प्रकारचे सपोर्ट दिले. त्या ते 63 होते. त्यांना हायपरटेन्शनचा त्रास होता, आणखीन काही त्रास होता. पण ते औषध उपचार केल्यानंतरसुद्धा सुरुवातीला त्यांनी काही प्रतिसाद दिला, परंतु नंतर त्याचे ते ऑक्सिजन सॅच्युरेशन मेंटेन झाला आणि रेस्पिरेटरी डिस्टर्बन्समुळे आज सकाळी 7 त्याचं निधन झालं.